मातंग समाजावर व महिलेवरील अत्याचाराचा नोंदविला निषेध, लवजी शक्ती सेनेने दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन। अमरावती जिल्ह्यातील राहणार कार्ला तालुका चांदूर रेल्वे येथे आपल्या भावाच्या घरी उषाताई सुखदेव खडसे वय 45 ही जात असताना महिलेचा पाटला करत तिच्यावर अत्याचार केला व तिचा गळा अडून हत्या करण्यात आली। तसेच वाशिम जिल्ह्यातील वरुड या ठिकाणी मातंग समाजाच्या परिवारावर काहींनी भ्याड हल्ला केला। या घटनेचा निषेध लवजी शक्ती सेना दिग्रजच्या वतीने नोंदविण्यात आला आहे। मातंग समाजावर वारंवार अन्याय व अत्याचार होत असून अन्याय कुठेतरी थांबला पाहिजे यासाठी लवजी शक्ती सेनेने तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे। निवेदन देते वेळी कल्पना पवार, गोपाल तायडे, किशोर गवई, शैलेश बडवंते, गणेश चव्हाण, ओंकार गायकवाड, मनोज दरोडे, सुधा मिंगोले, दिलीप कांबळे, शंकर तायडे सह आदी लवजी शक्ती सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार, आज आम्ही इथे संपूर्ण लवजी शक्ती सेना मातंग समाजातर्फे निवेदन द्यायला आलेलो। अमरावती येथील लोणी या गावच्या उषाताई खडसे या 45 वर्षाच्या महिलेचा त्यांच्या भावाच्या इथे येताना रस्त्यात अडवून त्यांच्यावर बलात्कार करण्यात आला व त्यांचा गळा अडवून खून करण्यात आला। त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे जमलेलो आहोत आणि तहसीलदार साहेबांच्या मार्फत मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन देत आहोत की अजूनपर्यंत त्या गुन्हेगारांना अटक झालेली नाही आहे किंवा त्यांची ओळख झालेली नाही आहे। तर आमचं संपूर्ण लवजी शक्ती सेनेतर्फे असं म्हणणं होतं की त्यांना त्वरित अटक व्हावी व त्यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो।